मागच्या लेक्चरला आपण जॉमेट्री कन्स्ट्रक्शन संपवलं होतं आज आपण एका नवीन चॅप्टरकडे वळणार आहोत नाइंथला असताना तुम्हाला कॉर्डिनेट जॉमेट्री होता त्यामध्ये जे काही क्वाड्रंट्स एक होते वन टू थ्री फोर ते आपण बघितले होते नाइन्थला असताना ज्यामध्ये एक्स आणि वाय हे दोन ॲक्सिस होते तुम्हाला चॅप्टर सोपा जावा यासाठी आपण थोड्याशा वेगळ्या मेथडने कॉर्डिनेट जॉमेट्रीकडे बघणार आहोत आता याच्यात सर्वात महत्त्वाचं तुम्हाला सोपी आयडिया सांगतोय एकदम कॉर्डिनेट जॉमेट्री जर तुम्हाला सोडवायचं असेल तर सगळ्यात पहिले तुमचे फॉर्म्युले तोंडपाठ पाहिजेत याच्यामध्ये फॉर्म्युले जवळजवळ सेवनच्या आसपास आहेत सिक्स का सेवन असे काहीतरी फॉर्म्युले आहेत त्यातला एक फॉर्म्युला थोडासा बऱ्याच वेळेला आपण निग्लेक्ट करतो मिड पॉईंटचा त्यामुळे आपण तो थेरम आता फॉर्म्युले किती येतात ते आपण चेक करूया सगळ्यात पहिले फॉर्म्युले पाठ करताना सर्वात महत्वाचं त्याचं नाव सुद्धा पाठ पाहिजे आता कॉर्डिनेट जॉमेट्रीला जामे, आपण सुरुवात करण्याआधी मागच्या नाईन्थला जे काही होतं त्याचे कॉर्डिनेट्स ऑफ पॉइंट्स तुम्हाला आठवत असतील तर ते थोडंसं तुम्हाला माहीत पाहिजे जसं नंबर लाईन आहे त्याच्यामध्ये कॉर्डिनेट ऑफ पॉईंट आपण डिस्टन्स काढला होता प्रिवियस इयरला नाईन्थला असताना तर याच्यामध्ये सुद्धा डिस्टन्स आहे फॉर्म्युला पाठ केला आणि गणितांमध्ये जर त्याचा वापर केला तर तुम्हाला जास्त काही डोकं लावण्याची या चॅप्टरमध्ये तशी काही गरज नाही तर चला मग आपण फॉर्म्युला एक एक, एक, एक फॉर्म्युला आपण सुरुवात करूया सर्वात पहिला फॉर्म्युला फर्स्ट मी सांगितल्याप्रमाणे आपण फॉर्म्युला नावासहित पाठांतर केला तर तुम्हाला हा चॅप्टर अतिशय सोपा जाईल पहिला फॉर्म्युला आहे डिस्टन्स लक्ष द्या पहिला फॉर्म्युला आहे डिस्टन्स बिटवीन टू पॉइंट्स फॉर्म्युलाचं नाव काय डिस्टन्स बिटवीन टू पॉइंट्स मी म्हटलं त्याप्रमाणे तुम्हाला फॉर्म्युलाचं नाव नीट पाठ पाहिजे डिस्टन्स बिटवीन टू पॉइंट फॉर्म्युलाचं नाव काय फॉर्म्युला पाठच करायचा डिस्टन्स बिटवीन टू पॉइंट आता तुमच्या लक्षात येईल एक एक ओळ बघा कारण गणितांमध्ये फॉर्म्युलाचं नाव दिलेलं असतं ते तुम्हाला शोधता आलं पाहिजे सपोज डिस्टन्स विचारला आणि दोन पॉइंट दिले तर फॉर्म्युला काय डिस्टन्स बिटवीन टू पॉईंट्स फॉर्म्युला काय आहे तो रायटिंग करून घ्या आपण असं म्हणूया की ए आणि बी असे दोन पॉईंट्स आहे तर एमध्ये असणार एक्स वन आणि वाय वन लक्षात ठेवा आणि बी हा पॉइंट असणार आहे एक्स टू आणि वाय टू बघा दोन पॉइंट आपण घेतले ए घेतला ए आणि ए घेतला बी आता डिस्टन्स ए बी काढायचा असेल तर आपण फॉर्म्युला कसा वापरायचा

एक्स वन वाय वन आणि एक्स टू वाय टू हा झाला त्याचे पॉइंट्स मग डिस्टन्स काढण्यासाठी तुम्हाला फॉर्म्युला कोणता वापरायचा आहे इन स्क्वेअर रूट एक्स टू मायनस एक्स वन ब्रॅकेट स्क्वेअर प्लस वाय टू मायनस वाय वन ब्रॅकेट स्क्वेअर हा झाला पहिला फॉर्म्युला बघा नीट लक्ष द्या आता याच्यावर एक एक्झरसाइज आहे पूर्ण फाय पॉईंट वन आपण याच्यावरती एक एक्झरसाईज पूर्ण सोडवणार आहोत फाय पॉईंट आता आपण सेकंड फॉर्म्युलाचं से नाव लिहूया सेकंड फॉर्म्युला आता थोडंसं नीट लक्ष द्या तुम्हाला मी जास्त बेसिक न सांगता आपण पहिले फॉर्म्युले पाठ करून घेऊया आणि नंतर आपण काही गोष्टी तुम्हाला मी मध्ये सांगतो की या कशा पद्धतीने येतात आता डिस्टन्स फॉर्म्युला झाला याच्यावरती आपण काय सोडवणार आहोत फाय पॉईंट वन त्याच्यानंतर आपल्याला सेकंड फॉर्म्युला घ्यायचा आहे तो आहे डिव्हिजन ऑफ लाईन सेगमेंटचा त्याला नाव आहे सेक्शन फॉर्म्युला मी तुम्हाला प्रत्येक फॉर्म्युला प्रॅक्टिस सेटच्या वेळेस समजावून सांगेन फक्त तुमचं सा काम आहे ते म्हणजे पहिलं पाठांतर करणे सेक्शन फॉर्म्युला नंतर आपण ज्यावेळेस प्रॅक्टिस सेट घेऊ त्यावेळेस तुम्हाला एक 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 फॉर्म्युला आपण त्या त्यावेळेस समजावून परत परत घेऊया पण आता पाठांतर तुमचं मला पाहिजे त्यामध्ये सेक्शन फॉर्म्युला आता सेक्शन फॉर्म्युला म्हणजे सेक्शन लक्षात ठेवा सेगमेंट असतो तो तर तुम्हाला मी फॉर्म्युला काय येतो लक्षात घ्या जर का मला बघा आता सेक्शनची थोडीशी डायग्रॅम समजून घ्या याच्यात तुम्हाला डायग्रॅम समजून घ्यावे लागेल बघा मी एक पॉईंट काढतो एक सेगमेंट काढतो त्याला आपण नाव देऊया ए आणि बी आणि त्याचा मधला पॉईंट घेऊया आपण सी बघा का लक्ष द्या आता जर तुम्ही याचा सेक्शन बघितला हं आता सेक्शन म्हणजे जर तुम्ही याच्यामध्ये बघितला तर एम एस टू एन हा झाला त्याचा रेशो याच्यात काय असतो रेशो हा झाला याच्यात घेतला एक्स वन वाय वन आणि हा झाला एक्स टू आणि वाय टू आणि मध्ये जो असतो तो असतो एक्स आणि वाय समजून घ्या बघा सेक्शन फॉर्म्युला कसा आहे याच्यामध्ये ए आणि बी ए वरती काय येईल फक्त ए आणि बीच येईल त्यातला डिस्टन्स येतो याच्यात काय आहे सेक्शन म्हणजेच त्याचे भाग आहेत एक आहे एम इज टू एन मग असं जर असेल तर फॉर्म्युला कसा रायटिंग करायचं तो समजून ठेवा एक्स आणि वाय या दोन व्हॅल्यू जर काढायच्या असतील तर आपल्याला फॉर्म्युला लिहायला लागेल एक्स इक्वल टू याच्यात दोन भाग येतात लक्षात ठेवा का एक्स इक्वल टू एम एक्स टू प्लस एन एक्स वन अपॉन एम प्लस एन पाठच करून ठेवायचा एक्स इक्वल टू एम एक्स टू प्लस एन एक्स वन अपॉन एम प्लस एन आणि वाय इक्वल टू कसं घ्यायचं मग एम वाय टू प्लस एन वाय वन अपॉन एम प्लस एन फॉर्म्युला असाच लिहायचा पहिला एक्स टू ए तो पहिला एक्स टू चाला पाहिजे थे। लक्षात ठेवा जर का तुम्ही फॉर्म्युला चुकवला तर मात्र तुमचे गणित चुकणार लक्षात ठेवा त्यामुळे आपल्याला फॉर्म्युला आहे तसंच रायटिंग करायचंय फॉर्म्युला नीट पाठ करून घ्यायचा बघा पहिला फॉर्म्युला फॉर्म्युलातच वेळ जाणार आहे आपला पाठांतराला पहिला पहिला फॉर्म्युला काय डिस्टन्स बिटवीन टू पॉइंट फॉर्म्युलाचं नावच आहे गणित सोडवताना फॉर्म्युले लिहायचे प्रत्येक वेळेस आणि दुसरा फॉर्म्युला आहे सेक्शन फॉर्म्युला सेक्शन फॉर्म्युलामध्ये आपल्याला सेक्शन दिलेला असतो एम एस टू एन आणि त्याच्यावरून आपल्याला काय करायचे असते एक्स आणि वायची व्हॅल्यू काढायची असते आता एक्स आणि वाय जर बघितला तर तुमच्या लक्षात येईल का तो मधला आहे मग तो कुठे असू शकतो तो काय मिड पॉइंट आहे असं काही नाही त्यामुळे एम एक्स टू प्लस एन एक्स वन आपण एम प्लस एन हा फॉर्म्युला पाठ करायचा फॉर्म्युले पाठच करून घ्यायचे तुम्ही दहा वेळा लिहून बघा जेव्हा तुम्हाला सर्व फॉर्म्युले लिहिता येतील त्यावेळेस समजायचं की तुम्हाला प्रॅक्टिस सेट सोपा जाईल आता मिड पॉईंट फॉर्म्युला बघा का लक्षात घ्या मिड पॉइंट आता मिड पॉइंट काय तो समजून घ्या तुम्ही म्हणाल की मग वरती काय तर वरती काय मिड पॉइंट आहे असं नाही तो, तो कुठेही असू शकतो त्यामुळे तो हा वरचा जो सी आहे हा कुठे पण आपण घेऊ शकतो ए आणि बी च्या मध्ये तसं मिड पॉईंटमध्ये नाही आहे मिड मध्ये तुम्हाला काय करावं लागेल तो त्याच मध्य बिंदू वरती तो घ्यावा लागेल जिथे आपल्याला दिलेला असेल तिथे मी एक डायग्राम काढून दाखवतो तुम्हाला त्याची मिड पॉईंट फॉर्म्युलाची आपण एक डायग्राम घेऊया याला नाव देऊ आपण ए याला देऊया बी आणि या दोघांचा मिड पॉईंट म्हणजे मध्यबिंदू याला नाव देऊ आपण सी हा झाला एक्स वन वाय वन हा झाला एक्स टू वाय टू आणि हा असेल एक्स आणि वाय गणितामध्ये क्लिअर दिलेलं असतं की मिड पॉईंट काढायचे की काय तर मग अशा वेळेस फॉर्म्युला काय लक्षात घ्या आपल्याला फॉर्म्युला लिहायचं आहे फॉर्म्युला येईल एक्स इक्वल टू एक्स वन प्लस एक्स टू अपॉन टू आणि वाय इक्वल टू वाय वन प्लस वाय टू अपॉन टू रायटिंग करून ठेवा फॉर्म्युले मी त्याचे भाग करतो पाहिजे तर तुमच्या लक्षात येण्यासाठी बघा आपण कोणते कोणते फॉर्म्युले बघतोय पहिला बघितला डिस्टन्स बिटवीन टू पॉइंट्स नंतर दुसरा बघितला सेक्शन फॉर्म्युला आणि तिसरा कोणता आहे मिड पॉइंट फॉर्म्युला पाठच करायचे इथे याच्यानंतर मेन फॉर्म्युले सगळे फॉर्म्युले ज्यांचे पाठ त्यांना यातलं एकही गणित आढणार नाही फॉर्म्युले पाठ करून ठेवा आता चार नंबरचा फॉर्म्युला बघूया आता मिड पॉइंट झाला आता पुढचा फॉर्म्युला आहे सेंट्रॉइड फॉर्म्युला सेंट्रॉइड फॉर्म्युला ही नावच पाठ करून ठेवायची मी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला नावांसहित फॉर्म्युला पाठ पाहिजे तरच तुम्हाला या गणितांमध्ये एकालाही अडचण येणार नाही पण जर का फॉर्म्युला नावासहित पाठ नसेल म्हणजे काही काहींचं असं असतं की फॉर्म्युला आहे पण नावच माहित नाही काहींचं असं आहे की नाव माहित आहे पण फॉर्म्युलाच लिहिता येत नाही मग अशा वेळेस अडचण निर्माण होते म्हणून सेंट्रॉइड फॉर्म्युला तुम्हाला नीट लक्षात घ्यावं लागेल घ्याची डायग्रॅम नीट लक्षात घ्या कशी आहे ती सपोज एक ट्रायंगल आहे या लक्षात घ्या सेंट्रॉइड कसा सोपा आहे फॉर्म्युला सोपा आहे फक्त तो कुठे वापरायचा आहे तेवढंच कल पाहिजे याच्यात ही एडी आपण एक पॉइंट घेऊया डायग्रॅम बघा त्याला नाव देऊ आपण ए बी आणि सी आणि याला नाव देऊ आपण डी आणि हा जो मध्ये जी त्याला म्हणतात सेंट्रॉइड लक्षात ठेवा हा जो जी आहे ना तो सेंट्रॉइड आहे मग आता एक्स वन वाय वन बी लाईल एक्स टू वाय टू सीला येईल एक्स थ्री वाय थ्री पॉइंट वाढवतात आणि यामध्ये जी जो आहे तो आहे एक्स आणि वाय बघा आपल्याला जो जी आहे ना तो महत्वाचा आहे जी हा काय एक्स आणि वाय आता हाच आहे तुमचा सेंट्रॉइडचा फॉर्म्युला मग फॉर्म्युला कसं लिहायचं लक्षात घ्या एक्स इक्वल टू एक्स वन प्लस एक्स टू प्लस एक्स थ्री अपॉन थ्री आणि वाय इक्वल टू वाय वन प्लस वाय टू प्लस वाय थ्री अपॉन थ्री आता हे फॉर्म्युला आपल्याला प्रत्येक एक्झरसाइजच्या आधी पुन्हा समजून घ्यायचेच आहेत परंतु जर तुमच्या आधीच पाठ असले तर एक्झरसाइज तुम्हाला क्विक समजतील यातल्या त्यामुळे आपण पूर्ण धड्याचंच काय करतोय तर फॉर्म्युले पहिले पाठ करून घ्यायचेत सगळ्यांनी चार बघा परत एकदा पहिला फॉर्म्युला कोणता बघितला आपण डिस्टन्स बिटवीन टू पॉइंट्स दुसरा काय सेक्शन फॉर्म्युला तिसरा मिड पॉइंट फॉर्म्युला तीन तीनचे गट करा दोन दोनचे गट करा पण क्रमातच पाठ ठेवा पहिला डिस्टन्स बिटवीन टू पॉइंट्स दुसरा सेक्शन फॉर्म्युला तिसरा मिड पॉइंट फॉर्म्युला चौथा सेंट्रॉइड फॉर्म्युला बघा का नीट लक्ष द्या आता सेंट्रॉइड फॉर्म्युला पण झाला आता पुढचा फॉर्म्युला आहे पाच नंबर नीट लक्ष द्या रायटिंग पण माझ्याबरोबरच करत चला पाच नंबर पाच नंबरचा आता थोडासा वेगळा आहे इथपर्यंत सेंट्रॉइड पर्यंत थोडासा वेगळा भाग आहे आता स्लोप ऑफ लाईन फॉर्म्युलाचं नावच पाठ करून ठेवा स्लोप ऑफ लाईन वेन इंक्लिनेशन इंक्लिनेशन म्हणजे अँगल इंक्लिनेशनचा अँगल अर्थ होतो अँगल इंक्लिनेशन इज गिवन इक्वल टू टॅन हिता फॉर्म्युला काय टॅन्थ थिटा लक्षात ठेवा हा फॉर्म्युला तुम्हाला डायरेक्ट फॉर्म्युलाच आपण रायटिंग करून घेतलाय यामध्ये स्लोप ऑफ लाईन वेन इन्क्लिनेशन इज गिवन इक्वल टू टेनथ थिटा स्लोप स्लोप म्हणजे चढ मी तुम्हाला प्रॅक्टिस सेट सोडवण्याच्या से आधी हे सगळे फॉर्म्युला पूर्ण आपण समजावून घेणार आहोत फक्त आता पाठांतर तुमचे झाले तरच आपण त्यावेळेस तुम्हाला मी चांगल्या पद्धतीने सांगू शकतो तर फॉर्म्युला डायरेक्ट रायटिंग केला आपण फॉर्म्युला काय टॅन थिटा मागच्या वर्षी होतं बघा ट्रेग्नोमॅट्रीमध्ये सायन थिटा कॉस थिटा कोस कोसेक थिटा सेक थिटा कॉट थिटा टॅन थिटा आपण त्याच्या व्हॅल्यूज काढल्या त्या आठवत आहे का शून्य तीस पंचेचाळीस साठ नव्वद तर आपण याचाच वापर याच्यामध्ये करणार आहोत टॅन थिटा तर सध्या आपल्याला काय आहे ट्रिग्नोमॅट्रीमध्ये जो चार्ट आहे तो चार्ट आपल्याला इथे वापरायचा आहे आणि त्याच्यात तुम्हाला किमतीनंतर काढता येतील पाच नंबरचा फॉर्म्युला काय येतो स्लोप ऑफ लाईन वेन इन्क्लिनेशन इज गिवन आता पुढचा फॉर्म्युला याच्याशीच डिपेंडेड आहे थोडासा म्हणजे आहे याच प्रकारचा रायटिंग लक्षात ठेवा सहा नंबर स्लोप ऑफ लाईन बिटवीन टू पॉइंट स्लोप ऑफ लाईन बिटवीन टू पॉइंट करून घ्या आपल्याला स्लोप ऑफ लाईन बिटवीन टू पॉइंट्स काढायचे आता हा काय प्रकार आहे तुम्हाला त्या त्यावेळेस मी समजावून सांगेल मला फक्त आता तुमच्याकडून हे फॉर्म्युले तोंडपाठ पाहिजे तरच तुम्हाला गणित समजावणं आणि समजून घेणं दोन्ही गोष्टी सोप्या जातील आता याच्या आधीचा काय फॉर्म्युला आहे स्लोप ऑफ लाईन वेन इन्क्लेनेशन इज गिवन आता आपल्याला स्लोप ऑफ लाईन बिटवीन टू पॉइंट्सचा फॉर्म्युला वापरायचा आहे तर फॉर्म्युला जो आहे तो वाय टू मायनस वाय वन अपॉन फॉर्म्युला सोप आहे अपॉन एक्स टू मायनस एक्स वन फॉर्म्युला असाचा असा पाठ करायचा फॉर्म्युला चुकवता कामा नाही जर का फॉर्म्युला चुकवला तर गणित चुकणार त्यामुळे तुमचे सगळे गणित आणि फॉर्म्युले हे तुम्हाला पाठच पाहिजे पुन्हा एकदा लक्ष द्या स्लोप ऑफ लाईन वेन इन्क्लिनेशन इज गिवन अँड स्लोप ऑफ लाईन बिटवीन टू पॉइंट्स तर अशा प्रकारे तुम्हाला एवढे फॉर्म्युले पूर्ण धड्यात पाठ करायचे सहा पुन्हा एकदा सांगतो नीट लक्ष द्या फॉर्म्युले जर पाठ असतील तर तुम्हाला गणित सोपे जातील त्यामध्ये पुन्हा एकदा आपण बघूया कॉर्डिनेट जॉमेट्रीमध्ये पहिला फॉर्म्युला कोणता आहे डिस्टन्स बिटवीन टू पॉइंट्स तर काय आहे एक्स टू मायनस एक्स वन ब्रॅकेट स्क्वेअर प्लस वाय टू मायनस वाय वन ब्रॅकेट स्क्वेअर नंतर काय सेक्शन फॉर्म्यूला इक्वल टू एम एक्स टू प्लस एन एक्स वन अपॉन एम प्लस एन इक्वल टू एम वा टू प्लस एनवाई वन अम प्लस एन तीसराइंट फॉर्मुला एक्स इक्वल टू एक्स वन प्लस एक्स टू अपॉन टू एंड इक्वल टू वायन प्लस वाई टू अपॉन टू सेंट्रॉइड फॉर्म्युला एक्स इक्वल टू एक्स वन प्लस एक्स टू प्लस एक्स थ्री अपॉन थ्री वाय इक्वल टू वाय वन प्लस वाय टू प्लस वाय थ्री अपॉन थ्री पाचवा स्लोप ऑफ लाईन वेन इन्क्लिनेशन इज गिवन इक्वल टू टेन थिटा आणि सहावा फॉर्म्युला आहे स्लोप ऑफ लाईन बिटवीन टू पॉइंट फॉर्म्युला आहे वाय टू मायनस वाय वन अपॉन एक्स टू मायनस एक्स वन तुमचा वेळ जाईल डेली दोन दोन घ्या फॉर्म्युले पण फॉर्म्युले नावांसहित पाठ पाहिजेत एवढं मात्र नक्की लक्षात ठेवा आता आपण प्रॅक्टिस सेट फाय पॉईंट वन सोडवण्याआधी त्याचा पहिला फॉर्म्युला जो आहे तो समजून घेऊया पहिला फॉर्म्युला कोणता आहे डिस्टन्स फॉर्म्युला आता डिस्टन्स फॉर्म्युला हा काय तो समजून घ्या डिस्टन्स फॉर्म्युला याच्यामध्ये नेमकं काय सपोज मी असं म्हटलं आपण काय करूया डिस्टन्स फॉर्म्युला समजून घेऊया पहिले डिस्टन्स फॉर्म्युला नेमकं काय येतो बघा डिस्टन्स डिस्टन्स फॉर्म्युला ज्याच्यामध्ये आपल्याला त्या ठिकाणी काय करायचे तर दोन लाईन म्हणजे दोन मध्ये आपल्याला काय करायचंय डिस्टन्स काढायचं आहे मी पेज हे करतो क्रिएट करतो बघा पहिला फॉर्म्युला कोणता होता डिस्टन्स फॉर्म्युला जर तुम्हाला फॉर्म्युले समजत गेले एक एक की मग तुम्हाला एक्सप्लेनेशन मी एक एक पॉईंटचा देत राहतो पहिला फॉर्म्युला कोणता होता डिस्टन्स फॉर्म्युला आता डिस्टन्स आपल्याला काय काढायचंय डिस्टन्स समजून घ्या मी तुमच्यासाठी परत फॉर्म्युले समजावून सांगणार आहे जेणेकरून गणित सोडवताना तुम्हाला अडचण यायला नको आता एक्स आणि वाय ॲक्सिसमध्ये समजून घ्या बघा हा आपण याला एक्स आणि वाय ॲक्सिसमध्ये पॉइंट घेऊया तुम्हाला माहिती आहे इथे काय असतो झिरो आता एक्स आणि वाय ॲक्सिसमध्ये मी एक पॉईंट इथे घेतो ए आणि एक पॉईंट इथे घेतो बी बघा का लक्ष द्या आता ए पॉईंटला काय येईल एक्स वन वाय वन आणि बी पॉईंटला काय येईल एक्स टू वाय टू आता या दोघांमधला मला डिस्टन्स काढायचा आहे डिस्टन्स म्हणजे अंतर डिस्टन्स स्लोप नाही डिस्टन्स समजून घ्या स्लोप शेवटी आहे हा पण स्लोप येतो पण आपल्याला डिस्टन्स काढायचा आहे ए आणि बीमधला मग अशा वेळेस आपण फॉर्म्युला तुम्हाला पुन्हा एकदा रायटिंग करून दाखवतो इन स्क्वेअर रूट इन स्क्वेअर रूट का येईल एक्स टू मायनस एक्स वन ब्रॅकेट स्क्वेअर प्लस वाय टू मायनस वाय वन ब्रॅकेट स्क्वेअर तर तुम्हाला स्क्वेअर रूट सोडवता आले पाहिजेत स्क्वेअर रूटमध्ये भाग देता आला पाहिजे ते तुम्हाला त्या त्या वेळेस गणितांमध्ये आपण एक एक पॉइंट समजून घेऊ शकतो तर आता डिस्टन्स फॉर्म्युलामध्ये सर्वात पहिले आपण हा समजला असेल तुम्हाला आपण डिस्टन्स फॉर्म्युला पाठ करायचा काय एक्स टू मायनस एक्स वन ब्रॅकेट स्क्वेअर प्लस वाय टू मायनस वाय वन ब्रॅकेट स्क्वेअर आता आपण प्रॅक्टिस सेटकडे वळूया एक एक एक, एक प्रॅक्टिस सेटकडे वळूया सगळ्यात पहिले प्रॅक्टिस सेट फाय पॉईंट वनमध्ये आपण पहिला फॉर्म्युला वापरतोय कोणता डिस्टन्स पहिलं फॉर्म्युलाचं नाव दिले तुम्हाला मी हायलाईट करून दाखवतो बघा फॉर्म्युला दिलाय डिस्टन्स बिटवीन आता डिस्टन्स काढायचा आहे बिटवीन पॉईंट्स आहेत पण किती दिले आहेत टू पॉइंट्स म्हणजे फॉर्म्युलाचं नाव हो काय डिस्टन्स बिटवीन टू पॉइंट किंवा तुम्ही डायरेक्ट पण डिस्टन्स ए बी म्हणू शकता फॉर्म्युला वापरताना आता आपण पहिल्या गणिताकडे वळूया बघा पहिलं गणित याच्यात पाच आहेत सहा आहेत टोटल त्याच्यातला आपण पहिलं घेऊया सुरुवात ए किती आहे टू थ्री आणि बी किती आहे फोर वन आता इथे काय करायचं पेन्सिलने हा एक्स वन आणि हा काय वाय वन हा एक्स टू आणि हा काय वाय टू हे लिहून घ्यायचे एक्स वन वाय वन आणि एक्स टू वाय टू आता आपल्याला काय काढायचं आहे डिस्टन्स ए बी बघा का लक्षात घ्या आपल्याला काय काढायचं आहे डिस्टन्स ऑफ ए बी इक्वल टू फॉर्म्युला वापरावं लागेल मी इथे दोन भाग करतो म्हणजे आपल्याला एका पेजवर दोन गणितं येतील आपण एका पेजवर काय करूया दोन गणितं घेऊया बघा डिस्टन्स ए बी फॉर्म्युला लिहा लिहायला घ्या बघा एक्स टू मायनस एक्स वन ब्रॅकेट स्क्वेअर प्लस वाय टू मायनस वाय वन ब्रॅकेट स्क्वेअर आता गणितात बघा एक्स टू ची व्हॅल्यू किती आहे आणि किमती बघून बघून लिहायच्या खूप मुलं याच्यामध्ये किमती लिहिताना बघत नाहीत आणि मग चुका होतात याच्यामध्ये खूपशा तर जर येत नसेल तर सर्वात पहिले मी सांगतो ते आयडिया करा काय करायचं ब्रॅकेट स्क्वेअर आधीच लिहून घ्यायचा मध्ये मायनस लिहून ठेवायचे प्लस ब्रॅकेट स्क्वेअर मध्ये मायनस आणि इथे स्क्वेअर लिहून ठेवायचे म्हणजे किमती लिहिणं सोपं जातं बघा पहिलं एक्स टू किती आहे फोर फोर लिहिला मायनस एक्स वन किती आहे टू आता इकडे वाय टू किती आहे बघा वन मायनस वाय वन किती आहे थ्री आता इक्वल टू स्क्वेअर पुढे येतच राहील कंटिन्यू लिहायला घ्या एक 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 आता फोर मायनस टू येईल टू ब्रॅकेट स्क्वेअर प्लस इथे मायनस टू ब्रॅकेट स्क्वेअर लहान मोठ्यातून लहान वजा केले पण मोठ्या अंकाचं साईन येईल त्याच्यानंतर इक्वल टू बघा का लक्ष द्या इथे दोनाचा वर्ग येईल चार आणि इथे पण किती येईल चार म्हणजेच वर्ग मुळात किती आले आठ याचा अर्थ वर्ग मुळात चार गुणिले दोन चार दुने आठ आणि चाराचं वर्गमूळ किती येईल दोन म्हणजे दोन वर्गमुळात दोन हे झालं तुमचं आन्सर कि त्याला दोन वर्ग मुळात दोन बघा अतिशय सोपे पटकन उत्तर येणार आहे आणि तुम्हाला फक्त भाग त्या ठिकाणी फोड करणे किंवा भाग देणे या गोष्टी मात्र त्या ठिकाणी आल्या पाहिजेत तर आपण पहिला काय काढला डिस्टन्स ए बी तर अशा प्रकारे आपल्याला किती गणित आहेत टोटल सहा ती सगळी सोडवायचेत आपल्याला आताच त्यामुळे गणित सोडवण्याच्या ता तयारीतच राहत चला कंटाळा करू नका गणित सोडवण्याचं असं नको व्हायला की एखादा गणित राहिला आणि मग ते येत नाही बऱ्याच वेळेला असं होतं की आपण गणित सोडून देतो आणि मग नंतर आपल्याला वाटतं की हे येतील आणि मग ते आपल्याला सोडवता येत नाहीत आता आपण दुसऱ्या गणिताकडे बघूया तर दुसरं गणित काय बघा सोडवायला घ्या सेकंड पी किती आहे मायनस फाय आणि सेवन आहे क्यू किती आहे मायनस थ्री आणि वन सांगितल्याप्रमाणे पेन्सिलने एक्स वन वाय वन आणि एक्स टू वाय टू अशा आधीच लिहून ठेवा म्हणजे मग तुम्हाला फॉर्म्युला वापरताना अडचणी येणार नाहीत चला सोडवायला घ्या बरं आता डिस्टन्स काढायचं आहे या सुरुवात करा त्या ठिकाणी गणित सोडवताना तुम्हाला अडचणी येणार नाहीत फक्त काय करायचं आहे फॉर्म्युला नीट वापरायचं आहे आणि उत्तर मात्र नीट काढायचे लक्षात ठेवा फॉर्म्युलाचं नाव पण चला का आता डिस्टन्स आता काय पी कु डिस्टन्स पीक्यू बाय डिस्टन्स फॉर्म्युला इक्वल टू काही इन स्क्वेअर रूट फॉर्म्युला लिहायचा फॉर्म्युला काय डिस्टन्स फॉर्म्युला इन स्क्वेअर रूट एक्स टू मायनस एक्स वन ब्रॅकेट स्क्वेअर प्लस वाय टू मायनस वाय वन ब्रॅकेट स्क्वेअर या फॉर्म्युलाचं नाव काय डिस्टन्स फॉर्म्युला पाहिजे तर पुढे लिह चला डिस्टन्स फॉर्म्युला किमती टाका चला सोडवायला घ्या मी सांगितलं तसं सा? ब्रॅकेट स्क्वेअर <square>, मध्ये मायनस लिहून ठेवत चला बऱ्याच वेळा असं होतं की आपण मायनस साईन जे असतं ते विसरून जातो त्यामुळे ही आयडिया लक्षात ठेवा आता एक्स टू किती आहे बघा याच्यामध्ये मायनस थ्री हे बघा तुमच्या लक्षात आलं असेल मी का बोललो ते आणि मायनस एक्स वन किती आहे बघा याच्यामध्ये मायनस फाय इकडे वाय टू किती आहे बघा वन आणि वाय वन किती आहे सेवन पुन्हा आपल्याला आहे नीट सोडवा मी पट्टीने रेष मारून देतो ती सर्व गणित सोडवायची आहेत मायनस थ्री बघा का मायनस थ्री आणि मायनस मायनस काय होतील प्लस इकडे मायनस सिक्स ब्रॅकेट स्क्वेअर होईल हा पुन्हा सोडवायला घ्या सगळे मायस थ्री प्लस फाय किती येतील टू ब्रॅकेट स्क्वेअर प्लस इथे मायनस सिक्स ब्रॅकेट स्क्वेअर आता दोनाचा वर्ग किती येईल चार अधिक सहाचा वर्ग किती येईल छत्तीस बघा का दोनाचा वर्ग किती आला चार आणि सहाचा वर्ग किती आला छत्तीस काय चुकलं आहे का बघा आपलं परत एकदा मायनस एक्स टू मायनस एक्स वन एक्स टू किती आहे मायनस थ्री आणि एक्स वन किती आहे मायनस फाय म्हणजे इथे मायनस थ्री आणि किती आले प्लस फाय म्हणजे इथे किती येतील टू त्याचा स्क्वेअर आणि इकडे म वाय टू किती आहे बघा वाय टू आहे वन मायनस किती येईल सेवन म्हणजेच तुम्हाला वन मायनस किती करावे लागतील सेवन किती येतील स्क्वेअर रूट फोर्टी चाळीस आता चाळीसला आपण फोड करायची चाळीस ची आपण फोड करूया चाळीस ची फोड किती येईल बघा द्यायचो चाळीस म्हणजे चार गुणिले दहा आता चार चार ह्या कोणाचा वर्ग आहे दोनाचा म्हणजे दोन वर्ग मुळात दहा म्हणजेच आपल्याला डिस्टन्स पुढचा कोणता आहे पीक्यू इक्वल टू किती भेटले टू रूट टेन तर अशा प्रकारे आपल्याला काय करायचे गणित सोडवायची आहेत चला पटकन दोन गणित आपण इथे सोडवली वेळ संपली तर पुढचे मात्र तुम्ही सोडवायला घ्यायचे हा का म्हणजे असं नाही की लेक्चर संपलं आणि मग आता तुम्ही उद्या वाट बघणार मी गणित सोडून दाखवतो तर थोडस आपली पण मेहनत पाहिजे एकदा गणित समजलं आता हे चॅप्टर एकदम सोपे हे एक सोडवलं की बाकी सेम अशा पद्धतीने तुम्हाला ही गणित सोडवता येतील तर थोडस समजून घेतलं तर ही गणित अतिशय सोपी आहेत याच्यात काय करायचं फक्त एक्स वन वाय वन आणि आपल्याला काय करायचं एक्स टू आणि वाय टू या दोघांची रायटिंग करायची आता पुढचं गणित घेऊया पुढच्यासाठी मी काय करतो पेज क्रिएट करतो बघा का पेज क्रिएट करतो म्हणजे कसं तर आपल्याला त्याच्यामध्ये गणित व्यवस्थित सोडवता येतील म्हणून मी इथे पेज आणतो मध्ये यालाच तिकडे कॉपी करतो म्हणजे एका याच्यावरती दोन गणित येतील एका पेजवरती दोन गणितं आपण करूया आपण दोन झाले होते आता तिसरं गणित होतं तिसरं गणित लिहायला घ्या तिसऱ्या गणितामध्ये मी पुन्हा काय करतो याचे दोन भाग करतो म्हणजे आपल्याला गणित काय होतील एका याच्यावरती एक दोन गणित मावत आहे चला तीन नंबरचं गणित सोडवायला घेऊया तीन मध्ये काय आहे बघा आर दिलाय झिरो मायनस थ्री आणि एस दिलाय झिरो आणि काय फाय अपॉन टू आता मी सांगितल्याप्रमाणे हा असेल एक्स वन आणि हा असेल वाय वन हा असेल एक्स टू आणि हा असेल वाय टू आता इथे तसा फरक काहीच पडणार नाही लक्षात घ्या तुम्हाला असं वाटेल की आता फाय अपॉन टू म्हणजे काय येईल उत्तर तर उत्तर सोपी येतात याची बघा आपण गणेश सोडवायला घेऊया डिस्टन्स फॉर्म्युला आपण फॉर्म्युलाचं नाव कोणतं वापरतोय बाय डिस्टन्स फॉर्म्युला प्रत्येकाने फॉर्म्युलाचं नाव लिहित चला म्हणजे तुमचं पाठांतर आपल्याला डिस्टन्स कोणता काढायचा आहे आर एस इक्वल टू फॉर्म्युला रायटिंग करूया फॉर्म्युला काय एक्स टू मायनस एक्स वन ब्रॅकेट स्क्वेअर प्लस वाय टू मायनस वाय वन ब्रॅकेट स्क्वेअर आता फॉर्म्युलात किमती टाकूया एक्स टू किती आहे बघा झिरो मायनस झिरो ब्रॅकेट स्क्वेअर प्लस आता इथे फाय अपॉन टू मायनस मायनस थ्री ब्रॅकेट स्क्वेअर आता फॉर्म्युलात किमती टाकूया सोपे समजून घ्या आता याच्यामध्ये झिरो मायनस झिरो म्हणजे झिरो सी मग आता इथे फाय अपॉन टू प्लस थ्री ब्रॅकेट स्क्वेअर आता इथे काय करावं लागेल तुम्हाला बघा का बऱ्याच जणांना इथे प्रॉब्लेम येतो फाय अपॉन टू प्लस थ्री अपॉन वन पकडूया म्हणजे तुमच्या लक्षात येईल आपल्याला इथे काय करायचंय क्रॉस मल्टिप्लिकेशन माता पाच एके पाच अधिक तीन दुने सहा भागीले दोन त्याचा वर्ग बघा सोपं आहे आता पाच आणि सहा किती झाले अकरा भागिले दोन त्याचा वर्ग आता इथे वर्ग आणि वर्गमूळ दोन्ही जाईल वर्ग आणि वर्गमूळ दोन्ही घालवले तर इथे आन्सर किती येईल इलेवन अपॉइंट टू म्हणजेच डिस्टन्स आर एस आपल्याला किती भेटला इलेवन अपॉइंट टू बघा किती सोपे आहेत पटापट पटापट पत सोडवा परंतु चुकू नका बऱ्याच वेळेला आपण काय करतो गणितच चुकवतो रायटिंग करून ठेवा हे. डिस्टन्स आर एस किती भेटला आपल्याला इलेवन अपॉन टू बघा अशा पद्धतीने आपण तिसरं गणित सोडवलं आता आपण चौथं गणित घेऊया आणि दोन तुम्हाला होमवर्क पाच आणि सहा चौथ्या गणितामध्ये चौथं गणित बघा चौथ्या गणितात काय एल दिलाय फाय मायनस एट आणि एम दिलाय मायनस सेवन मायनस थ्री आता आपण काय करूया याला एक्स वन वाय वन आणि हा येईल एक्स टू वाय टू आता आपण फॉर्म्युला वापरा फॉर्म्युला काय येईल बाय डिस्टन्स फॉर्म्युला बाय डिस्टन्स फॉर्म्युला फॉर्म्युला कसा लिहिणार लक्ष द्या डिस्टन्स एल एम इक्वल टू फॉर्म्युला वापरा फॉर्म्युला काय आहे एक्स टू मायनस एक्स वन ब्रॅकेट स्क्वेअर प्लस वाय टू मायनस वाय वन ब्रॅकेट स्क्वेअर आता एक्स टू किती आहे बघा किमती टाकूया याच्यामध्ये किमती व्यवस्थित टाका आता एक्स टू किती आहे मायनस सेवन मायनस आता एक्स टू झाला आता एक्स वन एक्स वन किती आहे फाय ब्रॅकेट स्क्वेअर प्लस आता वाय टू किती आहे बघा मायनस थ्री मायनस आणि इथे काय मायनस एट ब्रॅकेट स्क्वेअर बघा लक्ष द्या आता याच्यामध्ये बघा मायनस सेवन मायनस मायनस काय होईल प्लस होईल मायनस मायनस काय होतील प्लस म्हणजे मायनस ट्वेल्व त्याचा स्क्वेअर प्लस आता इथे मायनस थ्री प्लस एट ब्रॅकेट स्क्वेअर होईल कारण मायनस मायनस काय होतात प्लस बघा मग मायनस ट्वेल्व आपण सध्या तसंच ठेवूया प्लस इथे किती येतील फाय ब्रॅकेट स्क्वेअर आता मायनस ट्वेल्वचा आन्सर येतं वन फोर्टी फोर प्लस ट्वेंटी फाय म्हणजेच इन स्क्वेअर रूट किती वन सिक्स्टी नाईन याचा अर्थ डिस्टन्स एल एम इक्वल टू किती थर्टीन युनिट्स प्रत्येकाला युनिट्स लिह चला आन्सर मध्ये तर अशा प्रकारे आपण चार गणित याच्यात सोडवले आता पाच आणि सहा नेक्स्ट टाइम मी तुम्हाला सोडून ठेवेल तुम्ही उत्तर काढायचं आणि मग आपलं उत्तर बरोबर येतं का हे आपण त्या लेक्चरमध्ये चेक करूया तर पुन्हा एकदा लक्ष द्या आज आपण काय काय बघितलं सर्वात पहिलं आपण काय केलं कॉर्डिनेट जॉमेट्री स्टार्ट केलं ज्यामध्ये सगळ्यात पहिला फॉर्म्युला आपण सगळे फॉर्म्युले पहिले पाठ करून घेतले मी सांगितल्याप्रमाणे फॉर्म्युले नावासहित पाठ पाहिजेत उदाहरणार्थ मी जर तुम्हाला बोललो की सेंट्रॉइड फॉर्म्युला तर एक्स वन एक्स इक्वल टू एक्स वन प्लस एक्स टू प्लस एक्स थ्री अपॉइंट थ्री वाय इक्वल टू वाय वन प्लस वाय टू प्लस वाय थ्री अपॉइन थ्री फॉर्म्युले पाठ पाहिजेत तुम्हाला बोललं मिड पॉईंट फॉर्म्युला तर एक्स इक्वल टू एक्स वन प्लस एक्स टू अपॉन टू वाय इक्वल टू वाय वन प्लस वाय टू अपॉन टू असे पाठवेत सेक्शन फॉर्म्युला विचारलं तर एक्स इक्वल टू एम एक्स टू प्लस एन एक्स वन आपण एम प्लस एन वाय इक्वल टू एम वाय टू प्लस एन वाय वन एम प्लस एन तुम्हाला समजा विचारला डिस्टन्स फॉर्म्युला एन स्क्वेअर एक्स टू मायनस एक्स वन ब्रॅकेट स्क्वेअर प्लस वाय टू मायनस वाय वन ब्रॅकेट स्क्वेअर तुम्हाला विचारलं स्लोपॉप लाईन विन इन्क्लिनेशन इज गिव्हन इक्वल टू टेन थिटा आणि स्लोप ऑफ लाईन बिटवीन टू पॉईंट्स वाय टू मायनस वाय वन आपण एक्स टू मायनस एक्स वन कोणताही फॉर्म्युला कधीही कसाही विचारला तरी तुम्हाला तो क्विक सांगता आला पाहिजे तर तुम्हाला कॉर्डिनेट जॉमेट्रीची सर्व गणित सोपी जातील त्यामध्ये तुम्हाला स्क्वेअर रूट कसे काढायचे हे मध्ये मध्ये मी भाग काही सांगत जाईल त्याच्यामध्ये आपण सगळ्यात पहिला फॉर्म्युला कोणता बघितला डिस्टन्स फॉर्म्युला डिस्टन्स बिटवीन टू पॉइंट्स त्याच्यावरती आपण काही भाग बघितला त्यामध्ये आपण डिस्टन्स काढण्यासाठी फॉर्म्युला कोणता वापरायचा एक्स टू मायनस एक्स वन ब्रॅकेट स्क्वेअर प्लस वाय टू मायनस वाय वन ब्रॅकेट स्क्वेअर याच्यावर पूर्ण एक्झरसाईज फाय पॉईंट वन आहे त्यातलं आपण पहिलं स्टार्ट केलं होतं पहिल्या गणितामध्ये दोन पॉईंट्स दिलेत विचारले डिस्टन्स बिटवीन पॉईंट्स दोन पॉईंट दिले म्हणजे फॉर्म्युला काही डिस्टन्स फॉर्म्युला पहिलं गणित आहे व एक, ए एक किती आहे टू थ्री आणि फोर वन एक्स वन वाय वन आणि एक्स टू वाय टू इकडे डिस्टन्स फॉर्म्युला वापरला हो तर आपल्याला आन्सर किती येतं टू रूट टू सोडवल्यानंतर तसेच इकडे पीक्यू मध्ये पीक एक्स वन किती आहे मायनस फाय आणि वाय वन किती आहे सेवन इकडे एक्स टू किती आहे मायनस थ्री आणि वाय वाय टू किती आहे वन फॉर्म्युला काय एक्स टू मायनस एक्स वन ब्रॅकेट स्क्वेअर प्लस वाय टू मायनस वाय वन ब्रॅकेट स्क्वेअर आता एक्स टू किती आहे बघा याच्यामध्ये मायनस थ्री मायनस ऑफ मायनस फाय ब्रॅकेट स्क्वेअर प्लस वन मायनस सेवन ब्रॅकेट स्क्वेअर मग मायनस थ्री प्लस फायव्ह झाले ब्रॅकेट स्क्वेअर प्लस इकडे मायनस सिक्स स्क्वेअर मायनस थ्री प्लस टू फाय किती येतील टू त्याचा स्क्वेअर फोर येईल इकडे सिक्सचा स्क्वेअर किती येतो थर्टी सिक्स म्हणजे फोर्टी झाले फोर्टी याचा अर्थ आपण फोर टेन किती येतील टू रूट टेन डिस्टन्स पिक किती आला आला टू रूट टेन नंतर आपण आर आणि एस याचे काढले एक्स वन वाय वन एक्स टू वाय टू मानलं नंतर आपण बाय डिस्टन्स फॉर्म्युला किमती टाकल्या तुम्हाला आन्सर किती येतं इलेव्हन अपॉन टू जर इथे एखाद्याने इलेव्हनचा स्क्वेअर केला वन ट्वेंटी वन अपॉन फोर लिहिले तर परत त्याचं स्क्वेअर रूट इलेव्हन अपॉन टूच येणार आहे त्याच्यानंतर आपण चार नंबरचं गणित सोडवलं ज्याच्यामध्ये फाय मायनस एट आणि मायनस सेवन मायनस थ्री ए याच्यामध्ये एक्स वन वाय वन आणि एक्स टू वाय टू मानलं बाय डिस्टन्स फॉर्म्युला डिस्टन्स एल एम इज इक्वल टू एक्स टू मायनस एक्स वन ब्रॅकेट स्क्वेअर प्लस वाय टू मायनस वाय वन ब्रॅकेट स्क्वेअर मायनस सेवन मायनस फाय प्लस मायनस थ्री मायनस मायनस एट मायनस मायनस प्लस झाले मायनस थ्री प्लस एट येतील फाय ट्वेल्थचा स्क्वेअर येतो वन फोर्टी फोर प्लस ट्वेंटी फाईव्ह वन सिक्स्टी नाईन आणि अशा पद्धतीने याचा आन्सर किती भेटतो आपल्याला थर्टीन तर आता तुम्हाला दोन होमवर्कला देतो मी कोणते कोणते येतील पाच आणि सहा सोडून बघायचे मी तुम्हाला नेक्स्ट लेक्चरला सोडून ठेवतो आणि मग ते तुम्हाला मी समजावून सांगेल आणि मग आपण पुढच्या भागाकडे वळूया तर अशा प्रकारे आज आपण डिस्टन्स फॉर्म्युला अनेक म्हणजे असे फॉर्म्युले पाठ करून आपण त्याच्यावरची गणित सोडवली